Hello guys, it is English Teacher Channel for Good English. We have learned the passive voice of all tenses, passive voice of modals, passive voice of imperatives and passive voice of questions. But till two parts are yet to be taught. For Good English, we have to use all these forms of passive voice. Make your language beautiful. All the time try to beautify your language. Make your language interesting. These parts are also useful for the competitive exams. So be careful about late and infant use. Passive voice of late and infant use. So let us begin. Passive voice of late and infinitive. Late असं क्रियापद आहे. याच्यापूर्वी ते पॅसिव वॉइस मध्ये आज्ञार्थ वाक्यामध्ये आलो होतो. लेट हिम प्ले. नंतर ओपन द डोर, लेट द डोर बी ओपन. पण त्या ठिकाणी वेगळ्या अर्थाने लेट आलो होतो. आता वाक्यामध्येच लेट आलेलं आहे, तर अशा वेळेस त्याचा पॅसिव वॉइस कसा होईल त्याचे आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. आता ही लेट्स मी इट. इथे हे मेन क्रियापद आहे लेट्स, आणि इट हा ऑब्जेक्टिव्ह पार्ट मध्ये आलेला भाग आहे. ते पण क्रियापद आहे, परंतु मुख्य क्रियापद आहे लेट्स. ही लेट्स मी इट, तो मला खाऊ देतो, खाण्याची क्रिया करू देतो. लेटचा अर्थ आहे एखादी गोष्ट करू देणे. लेटचा अर्थ क्रिया करू देणे. टू परमिट, टू अलाउ. तर इथे हे क्रियापद नाहीये इट, तर हे मुख्य क्रियापद आहे. ही लेट्स मी इट, तो मला खाऊ देतो, खाण्याची क्रिया करू देतो. माता याचा पॅसिव वॉइस करताना त्याचा काळ विचारात घ्यावा लागेल आपल्याला, तो कुठल्या काळाचं वाक्य आहे. आता इथे तृतीय पुरुषी करता असल्यामुळे क्रियापदाला यस यस लागलेला आहे. म्हणजे हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स पॅसिव वॉइस करताना एम इज आर पैकी एक सहाय्यक क्रियापद आपण घेतो आणि मग पॅसिव वॉइस करतो. आता मीचा आय विल इथे करता. आय एम लेट इट बाय हिम. आता लेट, आय एम लेट, लेटचं पास्ट पार्टिसिपल पण लेटच आहे. लेट लेट लेट, त्याचा फर्स्ट फॉर्म लेट आहे, सेकंड फॉर्म पण लेट आहे, थर्ड फॉर्म पण लेट आहे. परवानगी देणे किंवा तसं क्रिया करू देणे. आय एम लेट इट बाय हिम, मला खाऊ दिलं जातं त्याच्याकडून, खाण्याची क्रिया मला करू दिली जाते त्याच्याकडून, असा याचा पॅसिव वॉइस आहे. आणि इथे तो मला खाण्याची क्रिया करू देतो, परंतु मला खाण्याची क्रिया त्याच्याकडून करू दिली जाते, असा पॅसिव वॉइस आहे. सी लेट्स देम कम, ती त्यांना येऊ देते. म्हणजेच हा सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. तर हा करता आपल्याला घेता येईल पॅसिव वॉइस करताना. दे आणि वर्तमान काळामुळे तुम्हीचं रूप एम इज आर घेऊ. दे आर लेट कम बाय हर, त्यांना येण्याची क्रिया करू दिली जाते तिच्याकडून. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मधला अर्थ लक्षात घ्या. ही डझंट लेट मी राईट, तो मला लिहू देत नाही. ही डझंट लेट मी राईट, तो मला लिहू देत नाही. म्हणजेच लिहिण्याची क्रिया करू देत नाही. म्हणजेच पॅसिव वॉइस करताना, आता वर्तमान काळ आहे डझंट. आय एम नॉट, नॉट आहे ना इथे. आय एम नॉट लेट, मला करू दिलं जात नाही. आय एम नॉट लेट राईट बाय हिम, मला लिहिण्याची क्रिया करू दिली जात नाही त्याच्याकडून. आय एम नॉट लेट राईट
आय एम नॉट लेट राईट बाय हिम, त्याच्याकडून मला लिहिण्याची क्रिया करू दिली जात नाही. पॅसिव्ह वॉइस करताना लेट इथे आपण मेन वर्ब म्हणून बघतोय. आय डिडंट लेट हिम गो, आता इथे डिडंट आहे म्हणजे सिम्पल पार्टचं वाक्य. आय डिडंट लेट हिम गो, मी त्याला जाऊ दिले नाही. माता इथे हा आपण करता घेऊ शकतो. कोणाला? कर्म आहे, कर्म आता करता होईल. ही आता पास्ट टेन्स असल्यामुळे पॅसिव्ह वॉइस करताना आपण तुम्ही रूप वॉज आणि वेअर घेतो. मग ही वॉज नॉट लेट गो, ही वॉज नॉट लेट गो बाय मी, माझ्याकडून त्याला जाऊ दिलं गेलं नाही. जाण्याची क्रिया करू दिली गेली नाही माझ्याकडून, असायचं पॅसिव्ह असेल. आय वॉन्ट लेट यू स्लीप, म्हणजे मी तुला झोपू देणार नाही. हा इनडेफिनेट फ्युचर आहे, सिम्पल फ्युचर आहे. आय विल नॉट लेट यू स्लीप, मी तुला झोपू देण्याची क्रिया करू देणार नाही. म्हणजेच यू आल्यानंतर विल बी शॅल बी आपण वापरतो भविष्यकाळात. इथे यू करताय म्हणून विल. यू विल नॉट बी, यू विल नॉट बी लेट, यू विल नॉट बी लेट स्लीप बाय मी, यू विल नॉट बी लेट स्लीप बाय मी, असा याचा पॅसिव्ह असेल. विल बी आणि शॅल बी आपण सिम्पल फ्युचरचा पॅसिव्ह करताना वापरतो. तसं आय वॉन्ट लेट यू स्लीप याचा पॅसिव्ह करताना यू करतो झाला. यू विल नॉट बी लेट स्लीप बाय मी, तुला माझ्याकडून झोपू दिले जाणार नाही. अशा प्रकारे याचा पॅसिव्ह असेल. लेटच्या वाक्याचा पॅसिव्ह करताना ते मेन वर्ब म्हणून आपण इथे बघतोय. आता सी वॉन्ट लेट मी कॉल राहुल, ती मला राहुलला कॉल करू देणार नाही. सी वॉन्ट लेट, ती करू देणार नाही काय? राहुलला कॉल, राहुलला कॉल ती करू देणार नाही. म्हणजेच सिंपल फ्युचर आहे. आय शॅल नॉट बी लेट, आय शॅल नॉट बी लेट कॉल राहुल बाय हर. जसं या ठिकाणी केलं आय विल नॉट बी लेट, तसं आय शॅल नॉट बी लेट ओके, आय शॅल नॉट बी लेट कॉल, मला राहुलला कॉल करू दिला जाणार नाही. कोणाकडून? तिच्याकडून. आता हा दे आर नॉट लेटिंग मी स्पीक, हा चालू वर्तमान काळातील वाक्य. चालू वर्तमान काळाचा पॅसिव्ह वॉइस करताना इज बिंग, आर बिंग, एम बिंग असं वापरतात. मग दे आर नॉट लेटिंग, ते मला बोलू देत नाही. दे आर नॉट मी लेटिंग, ते मला बोलू देत नाही. म्हणजेच मग आय एम नॉट बीइंग लेट, आय एम नॉट बीइंग लेट स्पीक, मला बोलण्याची क्रिया करू दिली जात नाहीये. कोणाकडून? बाय देम, बाय देम. आय एम नॉट बीइंग लेट स्पीक बाय देम, मला बोलण्याची क्रिया करू दिली जात नाहीये त्यांच्याकडून. पुढचं वाक्य, व्हाय डीड यू नॉट लेट हिम रीड अ बुक, तू त्याला पुस्तक का वाचू दिलं नाही, असा याचा अर्थ होतो. आता पॅसिव्ह करताना डब्ल्यू शब्द तसा राहील आणि डीड म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स आहे. सिम्पल पास्ट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस करताना वॉज किंवा वेअर घेतात. व्हाय वॉज, ही
not late? Why was he not late? Read a book. Why was he not late? Read a book by you. तुझ्याकडून त्याला पुस्तक का वाचू दिलं गेलं नाही असायचा अर्थ आहे. वाय वॉज ही नॉट लेट रीड अ बुक बाय यू. आता ही हॅड लेट मी प्ले क्रिकेट. त्याने मला क्रिकेट खेळू दिलं होतं. त्याने मला क्रिकेट खेळू दिलं होतं. आता परफेक्ट पास्ट टेन्स आहे, त्याच्यात लेट मेन वर्ब आहे. तर अशा वेळेस कर्म जे आहे ते आता पुढे येऊ आणि आय हॅड बीन ए, कारण परफेक्ट पास्ट उदाहरण आहे. आय हॅड बीन लेट प्ले क्रिकेट. मला क्रिकेट खेळू देण्यात आलं होतं. कोणाकडून? बाय हिम. He had let me play. मग I had been let play cricket by him. And the whole okay. You should let him dance today. तू त्याला डान्स करू द्यायला हवा. You should let him. मग आता should आहे त्यामुळे आपण be ने passive करतो. He should be let. He should be let. Let से विद लेट आहे. He should be let dance today by you. He should be let dance today by you. तुला त्यांच्याकडून डान्स करू देण्यात यावा आज असायचा अर्थ आहे. तर मित्रांनो, लेट जे पॅसिवाईज करताना आपल्याला कशा प्रकारचे अडचण येऊ शकतात, कारण स्पर्धा परीक्षांचा हा आवडता विषय आहे. स्पर्धा परीक्षेवाले तुम्हाला सर्व काळांचे पॅसिवाईज विचारणार नाही, साधे पॅसिवाईज विचारणार नाही. ते तुम्हाला एकतर आज्ञातींचे विचारतील, नंतर लेटचे विचारतील आणि मग ते अडचणी निर्माण करतात. त्यामुळे हा प्रकार थोडासा वेगळा जरी असला तरी तो महत्त्वाचा आहे. त्यामुळे याची प्रॅक्टिस ही झालीच पाहिजे. आता आपण अजून एक वाक्य राहिलेलं आहे. जसं परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य आपण जर घेतलं, आय हॅव लेट हर ड्राईव्ह अ कार, मी तिला गाडी चालवून दिली आहे. मग सी हॅज बीन लेट ड्राईव्ह अकार बाय मी, अशा प्रकारचं पैसे होईल. तर वेगवेगळ्या ठिकाणी हा लेट व्यवस्थित पाहून आपण त्याचा पैसे वाईज करायचा आहे. आता आपण लेटचा पैसे वाईज पाहिला. आता इन्फिनिटिव्ह जर वाक्यात आलं तर त्यांचा पैसे वाईज कसा करता ते बघू. आता इन्फिनिटिव्ह अशा प्रकारचं क्रियापद असतं, टू इन्फिनिटिव्ह, की त्याला टू असतो आणि फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब असतो. ही डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू द टेन्स और सब्जेक्ट और नंबर. तर याचं पॅसिवाईज करणं अतिशय सोपं असतं. आता या ठिकाणी देर इज नथिंग टू ईट इन द हाऊस, घरात खाण्यासाठी काहीच नाही आहे. टू ईट, घरात खाण्यासाठी काहीच नाही आहे. तर याचा पॅसिवाईज करताना इथे टू ईट आहे, फक्त याचं टू बी इटन आपल्याला करावं लागतं. देर इज नथिंग टू बी इटन इन द हाऊस असा याचा पॅसिवाईज होईल. देर इज नथिंग टू बी इटन, घरात खाल्ल्या जाण्यासाठी काहीच नाही आहे. देर इज नथिंग टू बी इटन, देर इज नथिंग टू बी इटन इन हाऊस, अशा प्रकारे पैसे वैसे. वी हॅव
फ्यू थिंग्स टू ऑफर हिम, त्याला देण्यासाठी काही गोष्टी आमच्याकडे आहेत त्याला देण्यासाठी, परंतु त्याला दिल्या जाव्यात, त्याला दिल्या जाण्यासाठी काही गोष्टी आमच्याकडे आहेत. मग इथं टू ऑफरचं टू बी ऑफर्ड होईल, वी हॅव फ्यू थिंग्स टू बी ऑफर्ड हिम, असं याचं पॅसिव्ह होईल. फक्त टू इन्फिनिटीचं टू बी आणि विक्री करायचा असतो, असं सोपी रचना याची आहे. टू बी ऑफर्ड. शी हॅज 10 स्टोरीज टू टेल, तिच्याकडे सांगण्यासारख्या 10 गोष्टी आहेत. मग शी हॅज 10 स्टोरीज टू बी टोल्ड, पास्ट पार्टिसिपल होईल आणि बी लागेल, टू बी टोल्ड, 10 गोष्टी सांगितल्या जाव्यात, अशा तिच्याकडे 10 गोष्टी आहेत. तिच्याकडे 10 गोष्टी सांगितल्या जाण्यासारख्या आहेत. ही हॅज नथिंग टू शो हिअर, येथे दाखवण्यासाठी त्याच्याकडे काहीच नाही. म्हणजेच काय, ही हॅज नथिंग टू बी शोन, येथे दाखवल्या जाण्यासाठी त्याच्याकडे काहीच नाही. ही हॅज नथिंग टू बी शोन हिअर. वी हॅव टू ट्रीट हिम एव्हरी डे, त्याला आम्हाला रोज ट्रीटमेंट करावी लागते किंवा उपचार करावा लागतो. वी हॅव टू ट्रीट हिम, मग ही हॅज टू बी ट्रीटेड, याचं वेगळं येईल. ही हॅज टू बी ट्रीटेड, ही हॅज, आता परफेक्ट पास्ट टेन्स आहे. वी हॅव, नाही परफेक्ट नाही, आम्हाला त्याची ट्रीटमेंट करावी लागते, कंपल्शन आहे. वी हॅव टू ट्रीट हिम, मग ही हॅज टू बी ट्रीटेड एव्हरी डे, ही हॅज टू बी ट्रीटेड एव्हरी डे, एव्हरी डे, ही हॅज टू बी ट्रीटेड एव्हरी डे बाय अस, असं याचं पैसे होईल. वी हॅव टू ट्रीट हिम एव्हरी डे, ही हॅज टू बी ट्रीटेड एव्हरी डे बाय अस. वी हॅड टू फीड हर यस्टरडे, तिला आमच्याकडून भरवलं. वी हॅड टू फीड, आम्हाला भरावं लागलं होतं तिला, तिला खाऊ घालावं लागलं होतं आम्हाला. मग सी हॅड टू बी हेड बायस, असं याचं कसं होईल. सी हॅड टू बी फेड, फीड फेड फेड भरवणे. सी हॅड, she had to be fed yesterday, she had to be fed yesterday by us, asa isa paise hui. Next sentence, he needs to eat healthy food, he needs to eat healthy food, tyala healthy food khanyachi garaj ahe. मग कसली गरज आहे हेल्दी फूडची? हेल्दी फूड नीड्स टू बी इटन बाय हिम, असा याचा प्रश्न होईल. हेल्दी फूड नीड्स टू बी इटन, खाल्ले जाण्याची गरज आहे त्याच्याकडून. हेल्दी फूड नीड्स टू बी इटन बाय कोण करता? हिम, असायचं पैसे मी. नेक्स्ट सेंटेन्स, देर आर समथिंग टू सी, मग टू सीचं फक्त इथं टू बी सीन होईल. देर आर समथिंग टू बी शोन, तिथे अनेक गोष्टी आहेत दाखवल्या जाण्यासारख्या, आणि इथे दाखवण्यासारख्या, दाखवल्या जाण्यासारख्या पैसे व्हायचे. तेथे बऱ्याच गोष्टी दाखवण्यासारख्या आहेत, परंतु पॅसिव्ह मध्ये तेथे बऱ्याच गोष्टी दाखवल्या जाण्यासारख्या आहेत. आय हॅव सम टॉईज टू सेंड फॉर किड्स, मुलांसाठी
माझ्याकडे काही खेळणी आहेत त्यांना पाठवले पाठवण्यासाठी व पैसे मध्ये मुलांना पाठवले जाण्यासाठी काही गोष्टी माझ्याकडे आहेत. आय हॅव सम टॉईज टू बी सेंट फॉर किड्स. असा सहजपणे याचा पैसे होईल टू बी सेंट. लास्ट सेंटेन्स यू नीड टू लूज सम वेट. मग इथे यू नीड टू लूज काय सम वेट हा झाला ऑब्जेक्ट. हा पुढे घ्यायचा सम वेट. सम वेट सम वेट नीड नीड्स होईल आता सम वेट तृतीय पुरुष आहे. सम वेट नीड्स टू बी लॉस्ट लूज लॉस्ट लॉस्ट. सम नीड सम वेट नीड टू बी लॉस्ट बाय यू. सम वेट नीड्स टू बी लॉस्ट बाय यू. अशा प्रकारे याचा पॅसिव्ह असेल. आता मी 10 वाक्य आपले झाले. 10 वाक्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी टू अधिक V1 घेतला पण त्याचाच पॅसिव्ह टू बी इटन घेतला टू बी ऑफर्ड घेतला. अशा प्रकारे लेटचे पॅसिव्ह आपण बघितले आणि इन्फिनिटिव्हची पॅसिव्ह बघितले. त्यांची बरीच प्रॅक्टिस बरेच उदाहरणं अजून घ्या आणि त्यांच्यावर प्रॅक्टिस करा. पुढचा काही जो भाग आहे नेक्स्ट तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू.